कोरोना हे जागतिक संकट आहे. आपला जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव उपाय आहे. 1 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करा. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी पुढे दिवस आहेत असा टोला विरोधकांना महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यानंतर आढावा बैठक झाली. कुकडीचं आवर्तन 25 एप्रिलला सोडावं या मागणीचं निवेदन मारुती बाबकर राजेंद्र मस्के यांनी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना दिलं. शासन कोरोनाच्या महामारीमध्ये आधार मदत करण्याची भूमिका घेत आहे. नागावडीने श्रीगोंद्यामध्ये कोरोना सेंटर सुरू केलं ही चांगली बाब आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन होण्याऐवजी हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार करावेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, इतर औषधे आणि लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू असल्याचं नामदार थोरात यांनी सांगितलं. संकट पूर्ण मानवतेवर आहे, देशामध्ये सुद्धा आहे, महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सुरुवातीला जास्त होता, आता देशातली इतर राज्य सुद्धा त्यामध्ये येत आहेत असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. हे राष्ट्रीयच संकट आहे आणि याच्यात राजकारण करू नये हेच आमचं मत आहे. आणि म्हणून याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री ज्या ज्यावेळेस पंतप्रधानांना त्यांचा संवाद होतो त्या त्यावेळेस सांगतात की आम्हाला काही मदतीची गरज आहे. याच्यात राजकारण नाही, मदत मागणं हा तर हक्क आहे, त्या पद्धती ते मदत मागतायत. याच्यामध्ये सगळ्यात मोठी मदत जर कोणती पाहिजे असेल आजची गरज ही ऑक्सिजनची झाली. बरोबर आहे. शेवटी आपल्याकडं जो ऑक्सिजन तयार होतो त्याच्यापेक्षा जादा तर तयार करता येत नाही. गरज तर खूप मोठी वाढली, कल्पनेच्या पलीकडे गेलेली परिस्थिती. शेजारचे जे काही राज्य आहेत, वाटलं असतं तुम्ही विमानानं ऑक्सिजन आणा, सिलिंडर्स आणा, वाहतुकीची विमानं असतात त्यांना, परंतु आज माणूस जगवणं हे महत्वाचं आहे. त्याकरता मदत मागतायत, याच्यापेक्षा ज्यादा काही नाही. खरं म्हणजे राजकारण काही कुणी करू नये या मताचा मी आहे. काही राजकारण करायला काय, कोविड संपल्यानंतर इलेक्शन आहेत ना, त्यावेळेस राजकारण करता येईल. दुर्दैवानं काही लोक या सगळ्या याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, याच्यापेक्षा काही नाही. श्रीमंत पालकमंत्री आलेच नाही. ठीक आहे, आता आपला जिल्हा आहे आणि श्रीगोंदा तसं समर्थ नेत्यांचा श्रीगोंदा तालुक्यात इतके नेते कुठंच नाहीये, राज्यात नाहीत. एका तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीत श्रीमती अनुराधाताईंनी माझ्याशी संपर्क केला होता. माझ्याशी स्वतः दीपक भोसले सुद्धा बोलले होते आणि त्या पद्धतीनं मी जयंत पाटलांशी बोललो. ते असं म्हटले की आमची कालवा सल्लागार समिती झालेली आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. पण मी म्हटलं जरी तुमची कालवा समिती झाली तरी अजून काही प्रश्न शिल्लक दिसत आहेत, तर ते म्हटले मी लक्ष घालतो आणि मार्ग काढतो. त्या बाबतीत मी बोललो स्वतः पाटबंधारे विभागाचे मंत्री जयंतराव पाटील यांच्याशी बोललो. ते म्हटले की आमचं एकत्र कालवा सल्लागार समिती जी असते तीच चर्चा होऊन काही गोष्टी ठरल्यात, पण तरी जर तक्रार असेल तर मी त्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढतो. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस एन मीडिया, श्रीगोंदा.